नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. एकनाथ मामा माळी यांच्यातर्फे श्री दत्त जयंती उत्सव 2023 मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला. गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा अविरत चालू असून 25 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 25 तारखेला श्री वज्रभान विश्वकर्मा साईबाबा दिस्ते पाडा बच्चन रामदास यादव देवीदास तिवारी विजयराय हरिओम शंभुनाथ शर्मा शोषणाज शर्मा हरिओम नंदकुमार गुप्ता रमेशचंद्र गुप्ता यांचे भजन तसेच 26 तारखेला जय हनुमान युवा प्रतिष्ठान भोपराध्यक्ष सचिव सर्व अधिकारी यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब बीपी नाडी परीक्षण योगा मार्गदर्शन डॉक्टर सल्ला ऑक्सिजन चाचणी वैयक्तिक आहार सल्ला मोफत डोळे तपासणी अल्पदरात चष्मा वाटप तसेच विविध आजारांवर मोफत तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला यावेळी नागरिकांना देण्यात आला. नागरिकांनी देखील या संधीचा लाभ घेत आपली उपस्थिती दाखवली. भजन आणि महाप्रसादाचं आयोजनही या कार्यक्रमात करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची. सोबतच यावेळी सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचा एकनाथ मामा यांनी स्वागत केलं. सायंकाळी आलेल्या सर्व नागरिकांनी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या महाप्रसादाचा लाभ घेतला. अगदी भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतात आणि आजही आपण खूप जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचंही आयोजन केलेलं. काय सांगणार? माझं नाव एकनाथ सदू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख, कल्याण ग्रामीण. आज 26/12/2023 तर या मंदिराचं काय म्हणणं झालं, वर्धापन दिन. आजच आजच वर्धापन दिन आहे. 26/12/2023 याच दिवसाला आपण या मंदिराचं स्थापना केली होती. स्थापना करतेवेळी ती घटना कशी आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. या मंदिराचा ही मूर्ती आहे. मूर्ती मला ही मूर्ती प्रेमिर कॉलनी येथे पिंपळाच्या झाडाखाली एक रहिवाशी ती पेटी घेऊन बसला होता आणि मी तिकडनं सहज येत होतो. सहज आल्यामुळे मी त्याला विचारलं काही या पेटीत काय आहे रे. तो दत्ताची मूर्ती आहे. दत्ताची मूर्तीवर बघू जरा. बघितलं मी चकित झालो. आणि त्याच टायमाला या मंदिराचं काम चालू होतं. मी काही न विचार करता त्याला चेक दिला आणि मूर्ती ताब्यात घेतली. एवढं माझं मी भाग्यवान आहे. त्या टाइम आज 32 वर्ष झाली. हा 32 वर्ष आहे. 32 वर्ष पूर्ण होत आहे. झाल्यानंतर आमच्या पत्नी भीमाबाई एकनाथ पाटील यांनी खूप मेहनत केली. तेव्हा हे दत्त मंदिर उभं राहिलं आणि ते त्या गेलेला 5 वर्ष झाली. 5 वर्ष मी एकटा हे मंदिराचं काम सांभाळतोय. घरचे 3 मुलं आहेत पण 2 मुलं थोडंफार साथ देतात. त्यामुळे या देवाची स्थापना व्यवस्थित होते. पूजा होते, अर्चा होते. सुनबाई माझ्या चांगल्या आहेत. त्या सुद्धा काम चांगल्या करतात. आणि देवाला काही लागत नाही, फक्त आपण मेहनत करायला पाहिजे. मेहनत केली तर सगळं काही मिळतं आहे. देवावर विश्वास ठेवतो आम्ही. देव सगळं आपलं पुरेपूर करून घेतो. सर, आज आपण आरोग्य शिबिर. मी दीपक भानुशाली. मी आज एकनाथ मामांना अनेक वर्षापासून ओळखतो आणि हा दत्त जयंतीचा कार्यक्रम किंवा हा सोहळा एवढा मोठ्या प्रमाणे संपन्न करतात की डोळ्याचं पारणं फिटावं असा हा कार्यक्रम असतो. अनेक लोक येतात, दर्शन घेतात, प्रसादाचा लाभ घेतात. भजन कीर्तन हे कार्यक्रम दिवसभर चालू असतात. काल रात्रीपासून हे कार्यक्रम त्यांनी ठेवले आहेत. मामांच्या बद्दल बोलायचं तर समाज कार्यामधला सच्चा माणूस म्हणून मी आज गेली अनेक वर्ष मामांना ओळखतो. मामांसारखा अजूनपर्यंत सच्चा कार्यकर्ता मला भेटलेला नाही.
खरं सांगायचं तर मामांचं कार्य मामाने अनेकांना घडवले. जसं दिघे साहेबांची ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी आहे, तशी कल्याण ग्रामीणमध्ये आमच्या मामांची प्रसिद्धी आहे. अनेकांना मामाने घडवले, अनेकांना निवडून आणण्यासाठी मामाने पाठिंबा दिला, मोठे केले, पण मामाने कधी स्वतःचा स्वार्थ बघितला नाही असे हे मामा. आता त्यानिमित्त त्यांनी आता कॅम्प लावलेला आहे, 200-250 लोक आतापर्यंत कॅम्पचा लाभ घेतलेला आहे. अजून संध्याकाळी सुद्धा 3 वाजेपर्यंत कॅम्प आहे, 500 लोक येऊन कॅम्पचा लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे. आणि दत्त जयंती निमित्त माझ्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि मामांना असंच आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, भगवंतापुढे दत्तापुढे प्रार्थना करतो. एकनाथ काका पाटील यांच्या कुटुंबाकडून दत्त जयंतीचा उत्सव आज जवळजवळ 32 वर्ष पूर्ण झाली, मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मी लहान असल्यापासून बघतो की 2 दिवस सलग 3 दिवस या ठिकाणी भजन कीर्तनाचा गाजावाज या ठिकाणी होतो. मोठ्या संख्येने भोपरगाव आणि परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात, भोजनाचा लाभ घेतात. तर मोठ्या उत्साहाने हा परिवार दत्त रायांच्या म्हणजे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि सर्व भाविकी त्याला मोठ्या उत्साहाने देतात. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.